तर मित्रांनो, हा 10वीचा विद्यार्थी, आज विज्ञान भाग 1 चा पेपर होता. तर मित्र, तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव सात्विक सचंद्र आहे. मी सोपा होता. असं कोणता प्रश्न होता तुला सोपा गेला? एक प्रश्न होता असा सोपा. किती आउट ऑफ लिहिला पेपर तू? 40 मार्क. टाइम वगैरे पुरला का तुला? काय सांगशील पेपर विषयी अजून तुला? एखादा क्वेश्चन खूप आवड गेलता? आणि सोपे गेले क्वेश्चन सांगू शकतो? विद्यार्थी, तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. आज गणित आपला विज्ञान भाग 1 चा पेपर होता, तुला कसं गेलं एकंदरीत? असं कोणता क्वेश्चन आहे तुला लय आवड गेला, जमलाच नाही? शेवटचा क्वेश्चन. असं कोणतं क्वेश्चन आहे तुला लय सोपा गेला, सांगू शकते का? हा का. किती आउट ऑफ दिला पेपर तू? 70. कसं काय? 30 मार्क लिहिला. टाईम मॅनेजमेंट झालं तुला? काय सांगू, काय सांगू शकते अजून पेपर विषयी सोपं? तर मित्रांनो, ही 10वीची विद्यार्थिनी आहे. आज विज्ञान भाग 1 पेपर होता. तर तुला तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव काजल संतोष सके आणि शाळेचं नाव भाऊसाहेब बोरा आणि माझेच विद्यार्थी. आज विज्ञान भाग 1 पेपर होता, तुला एकंदरीत पेपर कसा गेला? चांगला गेला. तसं पुस्तकातून अभ्यास केला होता त्यामुळे चांगला गेला. गाईड आता जास्त येत नाही काही त्यामुळे पुस्तकातून अभ्यास केला. असे कोणते क्वेश्चन आहेत तुला म्हणजे सोपे गेले खूप, सांगू शकते का? सगळेच गेले. 5, 3, 2 सगळेच मार्क होते. अवघड गेलेले? अवघड म्हणजे एक सुद्धा प्रश्न मी सोडला नाही सगळा पेपर आहे त्यामुळे अवघड काहीच नाही. किती आउट ऑफ लिहिला पेपर? आउट ऑफ 37. कसं 40 मार्काचा पेपर होता? 37 गेलं का? मग टाइम वगैरे पुरला का तुला? अर्धा तास आधी बसलो. काय सांगशील अजून पेपर विषय? ही 10वीची विद्यार्थिनी आहे. आज विज्ञान भाग 1 पेपर होता. तर तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव प्रतीक्षा संतोष. माझ्या शाळेचं नाव भाऊसाहेब बोरा आणि माझे विद्यालय मठ. तर आज विज्ञान भाग 1 पेपर होता, तुला एकंदरीत हा पेपर कसा गेला? मला पेपर सोपा सोपा गेला. असं कोणता क्वेश्चन आहे का तुला खूप अवघड गेला, तुला जमला नाही असं? एक क्वेश्चन होता तो अवघड गेला. तू लिहिलं त्यांना जमलं. सोपे गेलेले क्वेश्चन सांगू शकते का? सोपे गेलेले. किती आउट ऑफ लिहिला पेपर एकंदरीत तू? 30 आउट ऑफ लिहिला. टाइम वगैरे पुरला का तुला? टाइम पुरला, लास्ट 15 मिनिटं होते. अजून काय सांगू शकते पेपर विषयी? अजून पेपर सायन्स तर अवघडच असतो, पण मी केला प्रयत्न लिहायचा, 30 मार्कापर्यंत लिहिला. आता एकंदरीत कसा अभ्यास केलता पूर्ण वर्षभर? काय शॉर्ट मध्ये सांगू शकतो? पूर्ण वर्षभर क्लासेस वगैरे लावले होते का तू? क्लास होते. कोणते क्लासेस लावले होते? सायन्स मॅथ. सायन्स मॅथ ला लावला होता का? काय नाव होतं क्लासेस? क्लास मोडमध्ये. हा 10वीचा विद्यार्थी, आज विज्ञान भाग 1 पेपर होता. तर मित्र, तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. आदित्य लक्ष्मण नाव. मी आता 10वी शिकतो. शाळेचं नाव न्यू निस्कुल करणार. ओके. तर आज विज्ञान भाग 1 पेपर होता, एकंदरीत तुला हा पेपर कसा गेला? हा पेपर मला सोपा गेला. असं कोणता क्वेश्चन आहे तुला लय आवड गेला, तुला जमला नाही लिहायला? क्वेश्चन नंबर 5. 5 नंबरचं क्वेश्चन का? काय सांगशील सोपे गेलेलं क्वेश्चन सांगू शकतो का? किती आउट ऑफ लिहिला पेपर? 36 आउट ऑफ लिहिला. म्हणजे हुशार आहे तू. अजून काय सांगू शकतो? टाइम वगैरे पुरला का तुला? हो, टाइम. अजून काय सांगू शकतो पेपर विषय बघू तुला खूपच म्हणजे वेगळं, एखादा क्वेश्चन चुकी चालता, बरोबर आलता काही? सगळे बरोबर होते. एकंदरीत कसा अभ्यास केला होता वर्षभर तू? चांगल्या प्रकारे अभ्यास. क्लासेस वगैरे लावले होते का? ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, हा 10वीचा विद्यार्थी, आज विज्ञान भाग 1 पेपर होता. तर राहुल, तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. राहुल अंकित गोडे माझं नाव. माझ्या शाळेचं नाव अनुदान माने आश्रम शाळा तयार. तर राहुल, एकंदरीत आज विज्ञान भाग 1 पेपर होता, तुला कसं गेलं एकंदरीत? सोपा. असं कोणता क्वेश्चन आहे तुला लय आवड गेला म्हणजे तुला लिहिता आला नाही, सांगू शकतो? लाचा क्वेश्चन. असं कोणता क्वेश्चन आहे का तू सोपे गेले, तू सांगू शकतो? पहिला, दुसरा, तिसरा. किती आउट ऑफ लिहिला राहुल तू? 35 लिहिला. टाइम वगैरे पुरला का तुला? काय सांगू शकतो एकंदरीत?
सोपं होतं पेपर. तर मित्रांनो, ही दहावीची विद्यार्थिनी, तर तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. मी कोकाटे प्रियांका युवराज, माझ्या शाळेचं नाव अनुदानित माध्यमिक असून शाळा तळेरा. तर आज विज्ञान भाग एकचा पेपर होता, एकंदरीत हा पेपर तुला कसा गेला? सोपा गेला. काय सांगशील, असं कोणता क्वेश्चन तुला खूपच अवघड आला होता, तुला जमला नाही लिहायला? असं एकही नव्हता. हा का, सोपे गेलेले क्वेश्चन सांगू शकते का? सोपे गेलेले, सहसंबंध आणि वेगळा घटक ओळख आणि रिकामे जागा. ओके, किती आउट ऑफ लिहिला पेपर तू? 40. टाइम मॅनेजमेंट झाला का तुला? काय सांगशील पेपर विषयी अजून?